नमस्कार, मी हंसिनी वसगुल्म लाईव्हच्या विशेष रणरागिणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण वाशिम जिल्ह्याच्या रणरागिणीला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे सौ हर्षा अविनाश पसारकर. विठाबाई पसारकर या विद्यालयाच्या त्या प्राचार्य आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा आढावा. नमस्कार ताई. नमस्कार. सध्या स्त्री शक्ती आदिशक्तीचा जागर सुरू आहे आणि त्यासोबतच करोना या रोगाचाही प्रादुर्भाव झालेला आहे. तर या काळामध्ये नवरात्र उत्सव जो ठिकठिकाणी साजरा केला जातो, तर यावर्षी तो होत नाही, तर याबद्दल आपलं काय मत आहे? यावर्षी कोरोना महामारीने सर्वांवरच खूप मोठं संकट आणलेलं आहे आणि तसंच संकट या दुर्गा उत्सवावर सुद्धा आलेलं आहे. कारण दरवर्षी दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने 9 दिवस अनेक कार्यक्रम आम्ही महिला राबवत होतो. सकाळ संध्याकाळ छान आरती व्हायच्या, संध्याकाळी सर्व मुली महिला दांडिया वगैरे खेळत होत्या, लाऊडस्पीकरवर खूप छान आरत्या म्हटल्या जायच्या. पण आता काय झालेलं आहे की या कार्यक्रमाला सर्व बंदी आणल्यामुळे फक्त दरवर्षीप्रमाणे आपण देवी उत्सव करतो म्हणून फक्त देवीची स्थापना केलेली आहे आणि फक्त आरती घेतो. बाकीचे सर्व कार्यक्रम रद्द झालेले आहेत. कोणालाही दांडिया खेळता येत नाही, कुठल्याही प्रकारचा आनंद उत्सव साजरा करता येत नाही. सगळ्यात मोठं हे संकट सर्वांच्या आनंदावर विरजण पडलेलं आहे. बरोबर आहे ताई. पण आम्ही ऐकलेलं आहे की या नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही काही प्रबोधनपर काही नाटकांचं आणि कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलेलं आहे, तर त्या संदर्भातसुद्धा आम्हाला सांगा. याआधी जेव्हा आम्ही देवीचे उत्सव करायचो, मग त्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व महिलांना एकत्र घेऊन महिलांसाठी विविध स्पर्धा आम्ही राबवत होतो, ज्यामध्ये सर्व महिला सहभागी होत होत्या. त्यामध्ये अभिनय स्पर्धासुद्धा घ्यायचो. ग्रामीण भागातील महिलांचे नाटिकासुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या स्पर्धा, ज्यामध्ये संगीत खुर्ची असेल, संगीत खुर्चीच्या ऐवजी आम्ही संगीत पाठाचा कार्यक्रम घेतला की ज्यामध्ये पाठावर खाली बसायचं आणि उभं राहायचं ही महिलांसाठी एवढं कठीण होतं, पण त्यामध्ये सुद्धा महिला खूप आनंद घेत होत्या. त्यानंतर छोट्या छोट्या विद्यार्थ्यांवर, छोट्या छोट्या मुलांवर संस्कार होण्यासाठी श्लोकच्या स्पर्धा असतील, देवीचे स्तोत्र असतील, गायन स्पर्धा असेल, डान्सची स्पर्धा असेल, अगदी त्या भागामध्ये राहणारे सर्व लहान मुलं, सर्व महिला त्यामध्ये सहभागी होत होत्या आणि खूप आनंद या पूर्ण 9-10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना मिळत होता. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा नाटिका बसवल्या होत्या. त्यानंतर स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सुद्धा गाडगेबाबाची भूमिका करून आम्ही नाटिका बसवल्या होत्या आणि यामध्ये ह्या सर्व भूमिका आमच्या महिला करत होत्या. ग्रामीण भागातील असूनही कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्या मागे राहिल्या नाही. या गावामध्ये कधी महिला कुठल्याही मिरवणुकीमध्ये बाहेर पडत नव्हत्या, पण आम्ही मिरवणुकीची सुद्धा सुरुवात केली. महिलांची मिरवणूक आम्ही गावातून काढायचो, त्यामध्ये सुद्धा आमच्या महिलांसोबत आमच्या घरचे सर्व पुरुषसुद्धा असायचे. पूर्ण गावातून देवीची मिरवणूक, त्यामध्ये छान दांडिया खेळणे असेल, जे काही पारंपरिक आपले नृत्य असतील, हे सर्व करत करत अशा प्रकारे मिरवणूकसुद्धा आम्ही काढत होतो देवीची. खूप छान ताई. यानंतर मला असं विचारायचं आहे की समाज प्रबोधन आपण केलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं फार छान काम आहे, तर यानंतर एक प्रश्न असा येतो की तुम्ही या गावामध्ये शौचालया संदर्भात सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं या तुमच्या गावामध्ये कुठला कार्यक्रम राबवला गेला आणि त्यापासून तुम्ही समाधानी आहात का? तनिष्का समन्वयक म्हणून मी काम करत होते आणि तेव्हा आम्ही हे गाव दत्तक घेतलं आणि या गावामध्ये शौचालयासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, सर्वांना शौचालयाचं महत्त्व पटवून दिलं आणि 1 महिन्यामध्ये जवळपास आम्ही 30 ते 40 शौचालय या गावामध्ये निर्माण केले. आणि यासाठी मला वाशिमच्या माझ्या सर्व तनिष्का मैत्रिणीसुद्धा सोबत होत्या. घरोघरी जाऊन आम्ही महिलांना उद्बोधन करत होतो, महिलांच्या कॉर्नर मीटिंग घेत होतो, त्यांना यासंबंधी माहिती देत होतो, आरोग्यासाठी शौचालय असणं किती आवश्यक आहे. आणि खरोखर लोकांनी पण आम्हाला खूप छान सहकार्य केलं आणि हे आमचं सर्व कार्य पाहून आमचा देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमचा सर्व तनिष्कांचा सत्कारसुद्धा झालेला आहे. आणि तरी पण मला यामध्ये फार समाधान नाही आहे, कारण 100% हे काही काम झालेलं नाही, 70-80% हे काम गेलेलं आहे. 100% हे काम करण्यासाठी आम्ही महिला आणखी पण प्रयत्न करत आहोत. ताई, तुमच्या सामाजिक उपक्रमाबद्दल आम्ही जाणून आहोत, पण
तुम्ही सुद्धा सांगा की नवीन आणखीन उपक्रम तुम्ही काय राबवता आणि शासनाचा तुम्हाला त्याचं योगदान मिळतं का आणि ते उपक्रम राबवताना तुम्हाला काही अडचणी येतात का? या गावामध्ये पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न मिटवण्यासाठी सर्वात पहिले म्हणजे आम्ही बचत गटांची स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित केलं आणि त्यांना ही जाणीव करून दिली की पाणी भरण्यामध्ये सकाळ संध्याकाळ तुमचा किती वेळ जातो आणि हा मूलभूत प्रश्न आहे पाण्याचा. तर सर्व महिलांनी संघटन करून आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. बऱ्याच प्रमाणावर ते अगदी शेवटपर्यंत आलं होतं. लोकवर्गणीसुद्धा आम्ही केली, पण त्या काळी जे विद्यमान जे शासन होतं, ग्रामपंचायतीचे जे सदस्य होते, त्यांनी आम्हाला थोडासा अडथळा निर्माण केला. आमच्या हातून ही स्कीम घेतली, पण आम्हाला आनंद याचा आहे की गावामध्ये ती नळ योजना मात्र पूर्ण झाली. त्यानंतरही गावामध्ये सतत आम्ही महिलांना एकत्र करून सतत कुठले ना कुठले उपक्रम, गावातले जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. 3 वर्ष सतत मी सावित्रीबाई फुलेची गाथा लावली आणि त्या गाथेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा फुलेंचं जे काही कार्य आहे ते कार्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गावातील जे काही विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, 11वी 12वीमध्ये असणारे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना आम्ही एकत्र घेतलं. या प्रत्येक कार्यामध्ये माझे पती मला सोबत असतात. आम्ही दोघं मिळूनच कुठली योजना राबवायची, काय करायचं याचा विचार विनिमय करत असतो. अगदी गावामध्ये लाईनचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तो सोडवण्यासाठी ते माझ्यासोबत असतात आणि गावातील सर्व महिला आणि विद्यार्थी. मग मुलांना आम्ही सर्वांना एकत्र घेतलं. जे काही पाणी फाउंडेशनचे व्हिडिओ होते ते व्हिडिओ आम्ही गावामध्ये कॉर्नर मीटिंग घेऊन लोकांना दाखवले आणि ह्या छोट्या छोट्या गावामध्ये हे पाणी फाउंडेशनचं काम होते तर आपण जर सर्वांनी एकत्र आलो आणि केलं तर काय हरकत आहे, करू शकत नाही का, हे लोकांच्या मनावर बिंबवलं. त्यानंतर आम्ही एक जलमित्र टीम तयार केली. त्यामध्ये गावातील अनेक मुलं आहेत, महिला आहेत, माझे पती माझ्यासोबत आहेत आणि त्या जलमित्र टीमच्या अंतर्गत आम्ही गावामध्ये श्रमदानातून पाणी आडवा पाणी जिरवाचे उपक्रम राबवले. ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये, त्यानंतर स्मशानभूमीमध्ये आम्ही वृक्षारोपण केलं. स्मशानभूमी आता एवढी छान झालेली आहे की जेव्हा लोक स्मशानभूमीमध्ये एखाद्याचा अंत्यविधी करण्यासाठी जातात तेव्हा इथे आता बसावं वाटतं, इथून घरी जाऊ नये असं वाटतं असे म्हणतात. म्हणजे इतकं छान वातावरण तिथलं झालेलं आहे. त्यानंतर जलशिवार योजना होती शासनाची, त्या जलशिवार योजनेअंतर्गत आमच्या गावामध्ये जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेच्या मागे 40x60 शेततळंसुद्धा आम्हाला मंजूर झालं होतं. पण शासनाच्या ज्या काही अडचणी असतात, शासनाच्या ज्या स्कीम असतात ह्या लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. ती योजना एका शासनाने मंजूर केली, जलशिवार योजना. ही जलशिवार योजना जेव्हा भाजपचं शासन होतं तेव्हा ती आम्हाला मान्य झाली, म्हणजे तयार झाली ती. पण त्यानंतर शिवसेनेचं सरकार आलं आणि शिवसेनेच्या सरकारने या योजनेमध्ये जे काही योजना सँक्शन झालेल्या होत्या त्यांना पैसे देणं मात्र बंद केलं आणि त्यामुळे आमची ती योजना रखडलेली आहे. जर ते शेततळं झालं तर त्या 40x60 शेततळ्यामध्ये भरपूर पाणी साठेल आणि आमच्या गावातला पाण्याचा प्रश्नसुद्धा मिटेल. आमच्या गावामध्ये जे ओव्हरब्रिज झालेले आहेत रेल्वेचे, त्याखाली पण त्या पुलाखाली पण खूप पाणी साठायचं. अनेक लोकांना तिथून येताना जाताना त्रास व्हायचा. यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला, कलेक्टरपर्यंत गेलो, त्यांना निवेदन दिले. त्यानंतर आता बऱ्या प्रमाणामध्ये तो प्रश्न सुटलेला आहे, तरी पण 100% मात्र त्या प्रश्नापासून आम्ही मुक्त झालेलो नाही. म्हणजे शासनाच्या योजना असतात पण त्या योजना मात्र गावासाठी, गावातल्या ज्याच्यासाठी आहेत त्याला मिळत नाहीत आणि कुठे कुठे मग त्याचा त्रासही होतो. तर आपण वळतो आहोत शेवटाकडे ताई. तर आपल्या महिलांसाठी आणि आपल्या विद्यार्थी वर्गासाठी आपण काय संदेश द्याल? आपल्याला जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहता आलं पाहिजे. कोरोना हा काही फार चांगला आजार नाहीच आहे आणि हे जे संकट आलेलं आहे हे पूर्ण देशावर आहे, पण त्यातूनही आपल्याला काय चांगलं घेता येईल की आज आपलं कुटुंब आपल्यासोबत आहे, आपले पती आपले मुलं आज आपल्यासोबत आहेत, तर आज आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना चांगले चांगले पदार्थ करून आपण खाऊ घालू शकतो. आज त्यांच्या आवडीनिवडी आपण पूर्ण करू शकतो आणि आज आपल्यालाही वेळ मिळालेला आहे आपले छंद जोपासण्यासाठी, आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी. तेव्हा मला तुम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, आरोग्य जपा आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपा. कारण स्त्री तू शक्ती आहेस, तू दुर्गा आहेस, तू काली आहेस आणि तुलाच तुझं कुटुंब सांभाळायचं आहे. धन्यवाद हर्षताई, आपण आम्हाला या काळातही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर श्रोत्यांनो, आपणही आपली काळजी घ्या आणि पाहत रहा वसगुल्म लाईव्ह. आपली संस्कृती आपला वसा.